मला आपल्या दोघांनाही विचारायचं आहे की या प्रोजेक्टसाठी तुमच्या नजरेसमोर असं कोण येतं, किंवा अशा काय गोष्टी आहेत की ज्या समाजातून तुम्हाला अपेक्षित आहेत या कामासंदर्भात? मला असं वाटतं सर, म्हणजे यामध्ये एकतर जे जे कोणी टेक्निकल लोक आहेत, चांगले कलाकार आहेत, गुणी तंत्रज्ञ आहेत, त्या सगळ्यांची मदत घ्यावी. मग ती सर कुठल्या ज्या पद्धतीने असेल त्याची, ज्यांची आपल्याला हवीच आहे मदत, त्यांची ती घ्यावी. पण दुसरी गोष्ट की हा सगळा जो भाग आहे हा खर्चिक आहे. म्हणजे याच्यामध्ये असं नाही होऊ शकत की आपण हा खर्च टाळून एक चांगली कलाकृती करू शकू. ज्या गोष्टीला खर्च करावा लागणार तो करावाच लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काही अशी लोक बघायला लागतील ज्यांना आवाहन करायला लागेल की तुम्ही ही काहीतरी एक जबाबदारी उचला, आर्थिक जबाबदारी, की ज्यातून हे प्रोजेक्ट उभं राहील. बरं, हे प्रोजेक्ट करायचं कोणासाठी? तर हे सगळं समाजासाठीच करायचं आहे. आणि यातून काहीतरी निश्चित द्यायचं आहे. म्हणजे फक्त इतिहास दाखवायचा नाही, इतिहासातून शिकवायचं आहे आणि दिशा द्यायची आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला त्या लोकांना समजून सांगायचं आहे की जे ज्यांच्याकडे पैसा आहे आणि जे देऊ शकतात, तर त्यांनी अशा प्रोजेक्टला द्यावं की जेणेकरून यातून खूप वेगळा एक विचार लोकांपर्यंत जाईल, समाजामध्ये जाईल, असा माझा हेतू आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं? मी थोडंसं इंग्लिश मध्ये बोलतो. फॉर दी जनरल ऑडियन्स अँड द पर्सन दोज हु वांट नो मराठी, यर दे वांट टू अंडरस्टँड व्हॉट वी आर डूइंग हियर, इज अन अटेम्प्ट व्हिच इज बीइंग मेड टू विज्युअलाइज व्हॉट द मिलिटरी कमांडर्स थिंक ऑफ वेरियस बॅटल्स व्हिच हॅव बीन फॉट इन द पास्ट, अँड दीज बॅटल्स आर शोन फ्रॉम द मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू व्हिच फॉर व्हिच देर आर नो रिटन रेकॉर्ड्स. सो दीज आर अनरिटन पेजेस ऑफ द हिस्ट्री. This, what we are planning to do, as sir has rightly said, that we want to show as for the benefit of all the entire nation, but for which the main audience and the main guest should be of the level of our President of India, Prime Minister and various other dignitaries. So from this point of view, the standard should be of the best quality. For that we need finances, for that we need the best of the technical people. For that, the support of various aspects of this presentation, we are expecting that the people of their own should come and give us this particular enterprise a start. And this should not be first and last attempt, but this should give pave way for many other battles which have been fought in various parts of India. The military commanders, those who are residing there around, can take initiative and make this as a some sort of a monument for our national pride and integrity. Thank you.